महात्मा बसवेश्वर जयंती दिनाचे औचित्य साधून लोहारा तालुक्यातील जेवळी या गावामध्ये डॉक्टर सत्येश्वर पाटील मानव विकास केंद्र आणि मायेच्या माणसाचे मंगलधाम केंद्राचे उद्घाटन रामराव काळे आणि अनिता माळी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. याप्रसंगी डॉक्टर सत्येश्वर मानव विकास केंद्राच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या केंद्रात मायेच्या माणसाचे मंगलधामचे देखील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. या सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून मायेच्या माणसाचे मंगलधाम या ठिकाणी सुरू करण्यात आले असून या केंद्रात परिसरातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून शिबिर चालवणे, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर घेणे, अनाथ गरजवंत विद्यार्थ्यांना गरज पडल्यास राहण्याची सोय तसेच शैक्षणिक मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे साहित्यिक निवृत्त शिक्षणाधिकारी बाबूराव माळी यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितलं आहे. अब्बास शेख, MCN न्यूज, लोहारा, धाराशिव. दिवंगत असणारे माझे वडील, आजोबा, आई, आजी, माझे भाऊ, माझे मेहुणे आणि पत्नी, त्या सगळ्यांच्या नावाने लिहिलेलं मायेची माणसं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचा या ठिकाणी एक मंगलधाम या नावाने एक घर या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि ते त्यांची स्मृती जतन करत आहे. त्याशिवाय माझा मित्र कैलासवासी सत्येश्वर पाटील याच्या स्मृतिप्रित्यर्थ देवळी या ठिकाणी मानव विकास केंद्राची स्थापना आज करण्यात आलेली आहे आणि त्याचं उद्घाटन याच शेडमध्ये त्याच्या एकूणच वेगवेगळ्या माध्यमातून समाजाची सेवा कशी करता येईल त्याच्यासाठी केंद्राचं यापुढे काम केलं जाणार आहे.